निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राची निश्चितपणे सीबीआय चौकशी व्हायला हवी अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे याने न्यायालयात सादर करण्यासाठी तयार केलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की वाझे यांच्या आरोपांची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. विधिमंडळ अधिवेशनात कष्टकरी शेतकरी कोरोना या विषयांऐवजी वाझे यांच्या वर्तवणुकीवर चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझेबाबत वारंवार विधानसभेत माहिती दिली, मात्र तत्कालीन गृहमंत्री संसदीय कामकाज मंत्री वाझेचे वकील पत्र घेतल्याप्रमाणे उठून त्यांचे कौतुक करायचे. वाझेला वाचवण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाची ऊर्जा खर्च केली. आता तर वाझेने नियुक्तीत पैसे मागितल्याचा गंभीर आरोप केलेला आहे, त्यामुळे त्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी असेही मुनगंटीवार म्हणाले. सचिन वाझे यांच्या आरोपाची चौकशी निश्चितपणे सीबीआयने केली पाहिजे. खरं तर जेव्हा अधिवेशन सुरू झालं सचिन वाझेच्या एकूणच वर्तणुकीबद्दल वारंवार विधानसभेत चर्चा व्हायची. 9 तारखेला तर एक दिवस खरं तर कष्टकरी शेतकरी कोरोनाचं संकट यावर चर्चा होण्याच्या ऐवजी सचिन वाझेच्या आरोपाच्या संदर्भात जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार विधानसभेत माहिती दिली, तर गृहमंत्री संसदीय कामकाज मंत्री म्हणून उभे राहायचे, वकीलपत्र घेतल्यासारखं त्याचे कौतुक करायचे, वकिली करायचे. आणि दुर्दैव असं आहे की ज्या सचिन वाझेला वाचवण्यासाठी सारी मंत्रिपदाची ऊर्जा तुम्ही गावली, आज तेच सांगाय की यासाठी माझ्या नियुक्तीचा पैसे मागितले अशा तत्सम आरोप त्या शपथपत्रामध्ये किंवा त्या पत्रामध्ये केले जात आहे. परखड विचारांचे लेख वाचण्याकरिता आणि ताज्या घडामोडी जाणण्याकरिता डाउनलोड करा शंखनाद लाईव्ह ॲप व सखोल माहिती मिळवण्यासाठी कनेक्ट व शंखनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत.